मार्केटिंग ऑफिसर स्केल वन ऑफिसर यापदी निवड झाली आहे. इज टू बी व्हेरी ऑर्गॅनिक व्हेन यू आर प्रिपेअरिंग फॉर एनी एक्झामिनेशन. लेट्स आय थिंक द मोस्ट ऑफ द पीपल हु आर नॉट एबल टू क्वालिफाय एनी बँकिंग एक्झाम इज जस्ट बिकॉज दे आर नॉट एबल टू हँडल द पझल्स एज वेल. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की एक्झाममध्ये कुठल्या गोष्टी सोडायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी पकडून त्याला सॉल्व्ह करायचं. जय हिंद फ्रेंड. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात अलीकडच्या काळात अमरावती एक एज्युकेशनल हब म्हणून उदयाला येत आहे आणि याला कारणीभूत असणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. अमरावतीमध्ये एम पी एस सी व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आर बी आय ग्रेड बी ऑफिसर असेल, सी बी आय असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे रिक्रुटमेंट असेल, बँकिंग असेल, एफ सी आय असेल, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एफ एस एस आय असेल, आय सी एम आर असेल, यांसारख्या खूप साऱ्या एक्झाम्समधून खूप सारे रिझल्ट आता येत आहेत. आणि मित्रांनो, याला कारणीभूत असणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तुम्ही. अमरावतीच्या शिरपेचाच असाच एक मानाचा तुरा खोवणारे विद्यार्थी विपिन काकड आज आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांची नुकतीच पंजाब नॅशनल बँकेमध्ये मार्केटिंग ऑफिसर स्केल वन ऑफिसर यापदी निवड झाली आहे. एक शिक्षक या नात्याने आणि विद्यार्थ्यांनो तुमचा एक प्रतिनिधी या नात्याने आपण त्यांना काही प्रश्न विचारूया, त्यांच्या अभ्यासाविषयीचे, त्यांच्या अभ्यासाच्या नियोजनाविषयीचे, त्यांचा इंटरव्ह्यूचा जो एक्सपिरियन्स आहे त्याविषयी, आणि काय आमच्या विद्यार्थ्यांनी नेमकं केलं पाहिजे. त्यांनी मित्रांनो एम पी एस सीची प्रिपरेशन सुद्धा केली आहे, तर एम पी एस सीची प्रिपरेशन करत असताना सुद्धा बँकिंग फील्डमध्ये जाण्यासाठी काय वेगळे एफर्ट्स आपण या ठिकाणी टाकले पाहिजे किंवा घेतले पाहिजे, तर हे त्यांच्याशी डिस्कस करून आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम विपिन तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. पंजाब नॅशनल बँकेमध्ये मार्केटिंग ऑफिसर स्केल वन मध्ये नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल चाणक्य फाउंडेशन आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी विपिनचं खूप अभिनंदन करतो. थँक्स अ लॉट सर. विपिन, तुमच्याविषयी आम्हाला थोडीफार माहिती सांग. ओके सर, आय डीड माय स्कूलिंग फ्रॉम अमरावती. आय डीड माय 11th अँड 12th फ्रॉम ब्रिजलाल बियानी कॉलेज अमरावती. आफ्टर दॅट आय मूव्ह टू मुंबई. आय डीड माय बी ई इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी. देन समहाउ आय फाउंड माय इन्क्लिनेशन टुवर्ड्स मार्केटिंग. And I think like I need the science behind the management. So I prepare for the CAT, CET and other management examination as well. And I get into the MIT Institute of Management. And I pursue Master of Management Studies, specialization in marketing from Mumbai University only. After that, sir, I did 6 months of internship with Kalpataru developer as a closing manager as well. But somehow I was a avid reader of philosophy, the political thoughts. So mala asa vatle ki I need to contribute in a somehow. So I get to know people who are working in the civil services and the people who are working in the ministry as well. Tar tyancha through mala mahit padle ki apan ya through society la apan contribute karu shakto. So I decided to prepare for the civil services and then I started preparing. And then life goes on like every other aspirant. But I would like to tell all the my friends sitting here is to be very organic when you're preparing for any examination. Let's take an example of a MBA examination or any post-graduation exam or civil services as an example. You need to be very flexible. Because when you're looking at the competition today, it's a cutthroat. So you need to have multiple options in your hand. And ऑर्गॅनिकलीच मी माझं प्रिपरेशन चालू होतं आणि मग या एक्झाममध्ये मला आता सक्सेस भेटलं. सो इट्स ऑल बिकॉज ऑफ द राईट मेंटॉरशिप आय वुड से. विपिन, एक चांगल्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत होते. येस सर. त्या चांगल्या क्षेत्रात कार्यरत असतानाही ते क्षेत्र सोडून बँकिंगमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये यावंसं वाटण्यामागचं कारण, असा काय इन्सिडेंट आहे की तुम्हाला असं वाटलं की मी या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे? ओके सर. तर आफ्टर माय Masters in management, I feel like I had a inclination, as already I told you, like after engineering only I had found my inclination in the business. So me startup start kela, that field madhe kaam kela, somehow it didn't work out. Then I started doing a licensing work, licensing and litigation with the government of Maharashtra. Tyamadhe I got to know what are the opportunities in the civil services, how we can impact the people, how we can contribute to the society. So that's the reason I started preparing for all these examinations. Okay.
विपिन, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये एक बाब जी आहे ती युजली पाहायला मिळते. या क्षेत्रामध्ये मी मागच्या 10 वर्षापासून काम करतो आहे. येस सर. मी असं पाहतो की विद्यार्थी खूप जोमाने स्टार्ट करतात. येस सर. परंतु एखाद्या वेळेस जेव्हा ते अपयशी होतात किंवा काही कारणामुळे ते एक्झाम क्वालिफाय करू शकत नाही तर ते आपला अभ्यास स्विच करतात किंवा स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र सोडून जातात. आणि युजली खूप जास्त प्रमाणात आता पाहण्यात येते आहे. तर मला सांगा की सपोज एक विद्यार्थी कंटिन्यू 1-2 एक्झाम मध्ये फेल्युअर होत असेल तर त्यांनी या सर्वांमधून बाहेर कसं निघायचं आणि रिस्टार्ट कसं करायचं? आय थिंक एव्हरीवन वॉच द रिसेंट मूवी ऑफ 12th फेल अँड द क्रस्ट ऑफ दॅट मूवी इज लाईक यू नीड टू रिस्टार्ट अगेन अँड अगेन. आणि मला असं वाटतं सर की लाईफमध्ये फ्लेक्झिबल असणं हे फार इम्पॉर्टंट आहे. इफ यू आर नॉट फ्लेक्झिबल देन यू कॅनॉट फेस द चॅलेंजेस इन द लाईफ बिकॉज यू कॅनॉट प्लॅन द लाईफ. थिंग विल हॅपन टू यू, यू नीड टू काउंटर इट बाय युअर ओन वेज. आणि जेव्हा तुम्ही फ्लेक्झिबल असाल तेव्हाच तुम्ही अशा गोष्टींना ओव्हरटेक करू शकत. एखाद्या एक्झाममध्ये फेलियर इट्स नाव लुकिंग ॲट अ कॉम्पिटिशन इन इंडिया आय कॅनॉट ते ऑर वाउच फॉर लाईक की तुम्हाला पहिल्याच अटेम्प्टमध्ये सक्सेस भेटणार. तर तेव्हा तुम्हाला तुमचा माइंडसेट अशा प्रकारे ठेवावं लागणार की आपण मल्टिपल अटेम्प्ट देऊयात, मल्टिपली प्रिपेरेशन करूयात, बट टू बी व्हेरी ऑर्गॅनिक. दॅट्स द माय फंडा. ओके, तर विपिन खूप छान अशी माहिती दिली आहे तुम्ही. आता येऊन जाऊया आपण टेक्निकल बाबींवर. येस. ज्या पद्धतीने तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करत होते किंवा ज्या पद्धतीने तुम्ही बँकिंगचा अभ्यास केला आहे तर बँकिंगचा अभ्यास करत असताना मोस्टली प्लॅनिंग कसं करायचं किंवा मग कोणकोणत्या बाबी वा कशा पद्धतीने टॅकल करायचं हे विद्यार्थ्यांना थोडं थोडक्यात समजून सांग. ओके, फॉर द बँकिंग द सिलेबस इज आय वुड से लेस दॅन एमपीएससी अँड अदर सिव्हिल सर्व्हिसेस. मोस्टली वी नीड टू प्रिपेअर फॉर द रिझनिंग, मॅथ्स अँड इंग्लिश. So I would first talk about the reasoning. I think the most of the people who are not able to qualify any banking exam is just because they're not able to handle the puzzles as well. So puzzle is the very intricate part, I would say, ki jyamadhe when you put any variables and that variable is not perfect. So regardless how much time you spend on that puzzle, you are not able to solve that puzzle, right? So it's very important ki exam madhe kutlya goshti sodaycha ahet आणि कुठल्या गोष्टी पकडून त्याला सॉल्व्ह करायचं. सेम गोज विथ द इंग्लिश अँड द मॅथ्स ॲज वेल, बट आय वुड लाईक टू टॉक अबाउट इंग्लिश मोर. इंग्लिश इज अन लँग्वेज लाईक एनी अदर लँग्वेज. यू नीड टू लर्न इंग्लिश ॲज अ लँग्वेज ओनली. सो रीडिंग न्यूज पेपर, रीडिंग डिफरंट स्टोरीज, ट्राय टू स्पीक इन इंग्लिश, अशा बऱ्याचशा गोष्टी एखादी लँग्वेज शिकताना आपण ज्या करतो त्याच गोष्टी तुम्हाला इंग्लिशसाठी पण कराव्या लागतील. युजली मॅथ्स एक फिअर आहे विद्यार्थ्यांमध्ये. येस. खास करून जेव्हा बँकिंगच्या एक्झाम बद्दल बोलायचं राहते तर एक विद्यार्थी वेगळ्याच प्रेशरमध्ये असतो, ठीक आहे ना, असं युजली पाहण्यात आलंय. येस. त्यामुळे काय होतं की ज्या पद्धतीने रिझनिंगमध्ये विद्यार्थी परफॉर्म करतो त्या कम्पॅरेटिव्हली मॅथ्समध्ये त्याला परफॉर्म करताना काही अडचणी येतात. येस सर. तर मला असं वाटतं की पहा, जेव्हा माझा अनुभव असा आहे की क्लासमध्ये विद्यार्थी खूप छान परफॉर्म करतो, मॅथ्समध्ये जेव्हा तो प्रश्न सॉल्व्ह करतो, पण एक्झाममध्ये जाताना असं नेमकं काय होऊन जाते, स्ट्रॅटेजीमध्ये काही प्रॉब्लेम्स होत असतील का, जसं डीआय सॉल्व्ह करताना किंवा सिम्प्लिफिकेशन सॉल्व्ह करताना? तुमचा अनुभव सांगा की मॅथ्सचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे पेपर सॉल्व्ह करत असताना. ओके, सो आय वुड लाईक टू टेल ऑल माय फ्रेंड्स सिटिंग हिअर इज टू बी यु नो यू प्लॅन व्हेरी वेल वेन यू आर प्रिपेरिंग फॉर द एक्झाम. यू नीड टू स्ट्रॅटेजिकली प्लॅन, यू नीड टू टेक अ नेसेसरी हेल्प फ्रॉम द मेंटर. द मेंटर्स वी आर हॅव्हिंग ॲट दिस इन्स्टिट्यूशन आर एक्स्ट्रीमली वेल. दे विल हेल्प यू where to prepare, what not to prepare, what things to leave and what things need to be focused on. But jeva tumhi exam dyala jal to be very organic, don't take any pressure on yourself because you don't know what is the next question. If you spend too much time on a difficult question, you are not going to qualify that examination because in banking we have very limited time. Ekada question tumhi wrong pakadla ani tacha mage jar lagle आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह झाला नाही तर इट्स लाईक यू आर नॉट गोइंग टू क्वालिफाय द एक्झामिनेशन. माय स्ट्रॅटेजी इज टू गो व्हेरी ऑर्गॅनिक इन द एक्झामिनेशन. सिम्पली सिट इन द एक्झामिनेशन अँड अटेम्प्ट द क्वेश्चन हू कम इन फ्रंट ऑफ मी. इफ आय फील इट्स अ डिफिकल्ट क्वेश्चन आय लीव इट ॲट दॅट पॉईंट ओनली. आणि हे फार डिफिकल्ट असतं की एक्झामिनेशनमध्ये एखादा क्वेश्चन हातात घेतल्यानंतर त्याला लगेच सोडून देणे, बट यू नीड टू प्रिपेअर फॉर दॅट ॲज वेल.
तो अशा काही गोष्टी आहेत सर ज्या इंट्रिकेट डिटेल्स असतात की मला असं वाटतं की राईट मेंटॉरशिप इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट वाईल डिसाइडिंग ऑल ऑर लर्निंग ऑल दीज पॅरामीटर्स. ओके विपिन, इंटरव्ह्यूचा तुमचा एक खूप छान असा एक्सपिरियन्स होता. येस, इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही खूप छान असा स्कोर केलाय. तर आमच्या विद्यार्थ्यांना सांगा की इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करत असताना कोणत्या गोष्टींवर विशेष फोकस केलं पाहिजे आणि तिथे गेल्यानंतर तुमचा जो अनुभव आहे इंटरव्ह्यूचा, त्यांनी तुम्हाला विचारलेले प्रश्न, तुम्हाला न आलेल्या प्रश्नांचं तुम्ही काय केलं, त्या सर्व बाबी आमच्या विद्यार्थ्यांना सांगा. टू बी ऑनेस्ट सर, आय वुड लाईक टू गिव्ह अ डीपेस्ट ग्रॅटिट्यूड टू यू बिकॉज दिस इज द पर्सन हु आर सिटिंग नेक्स्ट टू मी अँड बिकॉज ऑफ दिस पर्सन आय एम एबल टू क्वालिफाय अँड स्कोर अ रिअली हाय मार्क्स इन माय इंटरव्ह्यू. आय थिंक the interview is a setup where you need to be very honest, and it's a 15 minute where you need to show all your talent, all what you learn, all what you prepared in your couple of years. So my experience was extremely well because I got the mentorship, and the most important thing happened in my interview is like the same question which sir asked me in the mock interview. 3-4 questions, they asked me the same question in the interview, in the panel. So it helped me a lot. And I would say it's a wonderful coincidence for me that the same question they asked me, and it plays an important role. Talking about the question they asked me in the interview, I think the first question they asked me plays a very inevitable role in giving me the high score. And I would like to tell you friends, ki apan multiple exams madhe prepare karayla pahijo. The reason behind that, the question they asked me, the first question is, tell me the difference between the Vipin and the Bipin. So I, back of my mind, I read about Lal Balpal in the Indian history. So I tell them, sir, Bipin Chandrapal is the Indian freedom fighter who plays an inevitable role in the freedom history of India. So the panel get really amazed and they asked me, Vipin, you also read about the Indian history because you are sitting in the panel of banking examination. So I tell them, like, I also prepare for other examination as well. So I think, sir, it's a holistic approach for the interview. You need to prepare in all the dimension, but to be honest, you need to be honest in front of the panel. Ase kai prashna astil jyanchi uttar tumhala deta ali nahi, मग त्या केसमध्ये विद्यार्थ्याने काय करायला पाहिजे? जसं काही एक्झाम्पल आहेत की सर मला हा प्रश्न विचारला, येस, याचं मला उत्तर नाही देता आलं, त्या केसमध्ये मी ही भूमिका घेतली. आणि मला असं सांगायला आवडेल की सरांनी मला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की विपिन, हू प्ले द इम्पॉर्टंट रोल इज लाईक द ऑनेस्टी इन द इंटरव्ह्यू. तर त्यांनी काही क्वेश्चन मला विचारले ज्याचे आन्सर्स मला आले नाही. सो टू बी ऑनेस्टली आय टेल देम की सर, आय डोंट नो अबाउट दिस थिंग्स, आय वुड ट्राय टू रीड अबाउट इट. सो natural way I tell them ki I don't know, because the interviewers are like, they are checking your personality, the knowledge they already checked in the prelims and the mains examination. Vipin, aapli ek vidyarthini aahe, mitranno, Chanakya Foundation chi last year chi ek vidyarthini aahe, Sneha Umap manun, jichi last year marketing, sorry, agriculture officer manun nivad jhali. Ashach ekka satkar samarambha madhe tine asa bollo hotan ki sir, majhya ya journey madhe माझ्या स्पिरिच्युअल गुरुचा खूप असा चांगला रोल आहे, मोठा रोल आहे. तर तुम्हाला काय वाटतं की स्पिरिच्युअलिटी असेल, मेडिटेशन असेल किंवा इतर बाबी ज्या आहेत, ते एका स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये काय रोल प्ले करत असते? टू माय अंडरस्टँडिंग इट्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल बिकॉज द ॲस्पायरंट्स हु आर प्रिपेरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, दे आर कॉम्पिटिंग विथ द होल इंडिया, अँड लुकिंग ॲट द करंट सिच्युएशन इन इंडिया, the competition is extremely cutthroat. Ani mala asa vatte ki the destructive technologies like Instagram and other social media platform is now reduce our attention span. Ani asha examinations madhe qualify karayasathi sagdyat mahatvacha parameter asto ki tumcha focus books read kartana kiwa classes madhe kiwa study kartana ha kiti ahe, but because of all these parameters our attention span drop and now we are struggling. So looking at these condition, I think meditation is a tool which can help you to increase your focus, and overall it's all about your attitude and the rapport when you go to the interview or to the any examination. It's all about how you are. So meditation plays
इम्पॉर्टंट रोल क्रिएटिंग युअर ओवरऑल पर्सनॅलिटी अँड ओवरऑल ॲटिट्यूड. सो आय थिंक द पीपल शुड मेडिटेट. जसं आता तुम्ही बोलले की इंस्टाग्राम असेल किंवा अदर सोशल मीडिया जे आहेत, येस, त्यांच्यामुळे विद्यार्थी थोडं डिस्टर्ब होतात, येस. तर विद्यार्थ्यांना हे पण जाणून घेणं आवडेल की सोशल मीडिया जे प्लॅटफॉर्म्स आहेत, फेसबुक असेल, युट्यूब असेल किंवा इतर जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, त्यांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये किती रोल असला पाहिजे किंवा काय रोल असला पाहिजे, तुम्ही तुमच्या स्वानुभवातून सांग, तुमचा अनुभव काय म्हणतो. ओके सर, आय थिंक एनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, आय वुड लाईक टू टेल यू अन स्टॅटिस्टिक्स अबाउट नाव इन इंडिया, पीपल आर स्पेंडिंग लाईक 5 to 6 अवर ऑन सोशल मीडिया. वेन वी लुक ॲट द डेव्हलप्ड डेमोक्रसीज लाईक US, कॅनडा अँड अदर कंट्रीज, दे आर स्पेंडिंग लाईक 7 to 8 अवर्स ऑन द सोशल मीडिया. सो इट्स इम्पॅक्टिंग देअर लाईफ. आय थिंक सोशल मीडिया इज लाईक अन वेपन. यू कॅन यूज इट फॉर युअर सेल्फ डिफेन्स ॲज वेल यू कॅन यूज इट फॉर द डिस्ट्रक्शन. सो इट ऑल डिपेंड्स ऑन यू की तुम्ही सोशल मीडियाचा यूज कसा करताय. बिकॉज सोशल मीडिया इज हॅव्हिंग अन अल्गोरिदम, दे हॅव अ बिहेवियरल अल्गोरिदम अँड दे सेंड यू द थिंग्स विच यू लाईक मोस्ट. जर तुम्ही पॉलिटिकल थॉट्स वाचत असाल तर दे आर गोइंग टू सेंड यू द पॉलिटिकल थॉट्स. इफ यू आर सर्चिंग मोर अबाउट द सिव्हिल सर्व्हिसेस, दे आर गोइंग टू सेंड यू मोर रील्स ऑर डॉक्युमेंट्स अबाउट दॅट ओनली. सो यूज इट इन अ प्रॉपर वे. अगेन इट्स अ वेपन, इट्स ऑन यू हाऊ यू गोइंग टू यूज इट. तर मित्रांनो, एक छान असं कन्व्हर्सेशन आपण विपिन यांच्यासोबत करतो आहे. मित्रांनो, तुम्ही पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल आणि त्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन आवश्यक असेल, किंवा तुम्ही कोणत्या तरी इंटरव्ह्यूला फेस करू इच्छित आहे, तुमचा इंटरव्ह्यू आहे आणि त्या संदर्भात जर तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूची गरज असेल तर निश्चितपणे चाणक्य फाउंडेशनशी तुम्ही संपर्क करावा. आमच्या परीने सर्वतोपरी मदत करण्याचा आमचा प्रामाणिक असा प्रयत्न राहील. आमच्याकडे लाहे सर आहेत, इतर सर्व शिक्षकांची टीम आहे जी इंटरव्ह्यू पॅनलमध्ये असेल आणि तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी व्यवस्थित आणि पूर्णपणे प्रामाणिक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल. विपिन, एक शेवटचा प्रश्न, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज तुमच्याकडून देऊ इच्छित आज? टू ऑल द स्टुडंट्स हू आर सिटिंग हियर अँड ऑल द स्टुडंट्स हू आर गोइंग टू लिसन दिस पॉडकास्ट, आय वुड लाईक टू टेल यू द वन थिंग, द नॉलेज यू आर गोइंग टू अर्न नाउ इज गोइंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर फर्दर लाईफ. सो स्टडी व्हेरी हार्ड, prepare and take the mentorship from the right people because it plays intricate details like what to do, what not to do. So these things are going to help you in your journey. धन्यवाद विपिन. थँक यू सर. तर मित्रांनो, येणाऱ्या काळात सुद्धा आपण यशस्वी विद्यार्थ्यांच्या ज्या यशोगाथा आहेत त्या याच पद्धतीने तुमच्या समोर प्रस्तुत करूया. आजसाठी एवढंच, इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू सर.